नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट. आज लातूर शहरामध्ये डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच DPIचा कार्यकर्ता मेळावा होता आणि त्याला मोठा प्रतिसादसुद्धा लागलेला आहे. म्हणजे बरेचसे लोकं आलेत आणि विशेषतः याच्यामध्ये आणखी एक नोटीस करण्यासारखी गोष्ट म्हणजे तरुणांचा खूप मोठा सहभाग इथं आपल्याला दिसतो आहे. या हॉलच्या बाहेर बरीचशी मंडळी थांबलेली होती आणि मागच्या बऱ्याच वेळापासून यांचं इथं कार्यक्रम संपन्न झालेला आहे. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशसुद्धा केला आहे. तर या सगळ्या संदर्भामध्ये या कार्यक्रमासाठी जे या ठिकाणी आलेले आहेत ते डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे महाप्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे. तर चांदणे सर आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की कसा रिस्पॉन्स राहिला आजच्या कार्यकर्ता मेळाव्याला? डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया लातूर जिल्ह्यामध्ये एक 5-6 वर्षापासून कार्यरत आहे आणि आपल्या DPIच्या माध्यमातून महाराष्ट्रात तर काम उभंच आहे पण लातूर जिल्ह्यामध्येही काम मोठ्या प्रमाणात उभं आहे. तर आज नवीन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा झाला, याच्यामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती आणि फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारधारेला सोबत घेऊन पक्षाची वाटचाल ही मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही करत आहोत. त्याच पद्धतीनं लातूर लोकसभा ही अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या लोकसभेच्या माध्यमातूनही आम्ही या लातूर लोकसभेमध्ये काम उभं करत आहोत आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल याच्यामध्ये लातूर विधानसभा आणि लातूर लोकसभा याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी लढण्याचे शक्यता नाकारता येत नाही. ओके, तर सरांनी सांगितलं की लातूर विधानसभा आणि लोकसभा याच्यावर पार्टीचा इंटरेस्ट आहे आणि त्याच्या अनुषंगानंसुद्धा काम चालू आहे. सर, पुढचा प्रश्न असा आहे की DPI जी पार्टी आहे तर ती महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचं नेतृत्व दाखवते. तर येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये मातंग समाजच घेऊन पुढे आपण विचारधारा आहे का सर्वसमावेशक चालणार आहे, नेमकं काय कन्सेप्ट चालणार आहे? पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घेतली पाहिजे की प्रत्येक पक्ष हा कास्ट बेस असतो. बरोबर. ज्याचं आपण उदाहरण बघितलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वांना वाटत असेल की हा पक्ष बहुजनांचा पक्ष आहे तर त्याला कास्ट बेस आहे. म्हणजे मराठा कास्ट बेस आहे, MIMला मुस्लिम कास्ट बेस आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला बौद्ध कास्ट बेस आहे, वंचित बहुजन आघाडीला सुद्धा बौद्ध कास्ट बेस आहे, म्हणजे भाजपला ब्राह्मण कास्ट बेस आहे, काँग्रेसला बनिया कास्ट बेस आहे, BSPला चमार कास्ट बेस आहे, चांबार कास्ट बेस आहे. असं प्रत्येक पक्षाला कास्ट बेस असतात. तसं डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा सुद्धा एक पक्ष आहे आणि याला मातंग समाज हा त्याचा कास्ट बेस बनवण्याची प्रक्रिया सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि कास्ट बेस पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही ज्या शोषित वंचित ज्या समाज बहुजन समाज आहे याच्यामध्ये पारधी आहेत, वडार आहेत, कैकाडी आहेत, या छोट्या छोट्या ज्या भटके विमुक्त जमाती आहेत यांनासुद्धा आम्ही या प्रक्रियेमध्ये राजकीय प्रक्रियेमध्ये आम्ही घेण्याचा DPIच्या माध्यमातून भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहे. ओके, म्हणजे सर्व ज्या जाती आहेत त्या सगळ्यांना सोबत एकत्रित घेऊन या ठिकाणी हे पुढे जाणार आहेत असं इथं सरांचं म्हणणं आहे. सर, शेवटचा प्रश्न आहे की आत्ता बऱ्याचशा निवडणुका आल्यात, लोकसभा आहेत, विधानसभा आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकासुद्धा. तर या सगळ्यांना DPI कसं सामोरे जाणार आहे, कोणाला सोबत घेऊन जाणार आहे का आणखी ते काही ठरलं का नाही याबद्दल काय सांगाल? तर DPIची जी राजकीय भूमिका आहे ही राजकीय भूमिका सोबळावर लढणे आहे आणि तेवढी क्षमता आम्ही अनेक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये तयार केलेली आहे. लवकरच आम्ही महाराष्ट्र राज्याची DPIची बैठक छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे होणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही आगामी निवडणुका कशा पद्धतीनं लढणार आहोत याची घोषणा त्या ठिकाणी DPIचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्या माध्यमातून औरंगाबादमध्ये होणार आहे आणि माझ्या माहितीस्तव DPI पक्षाच्या माध्यमातून स्वबळावर या महाराष्ट्रातल्या विधानसभा आणि लोकसभा लढवण्याचा आमचा मानस आहे आणि आमचा प्रयत्न राहील. परंतु या RSS आणि भाजप या विचारधारेला रोखण्यासाठी जर आम्हाला इतर पक्षांच्या समविचारी पक्षांच्या सोबत जावं लागलं तर आम्ही तोही विचार येणाऱ्या आमच्या महाराष्ट्र राज्याच्या बैठकीमध्ये करणार आहोत. ओके, म्हणजे इथं सरांनी महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितलेली आहे की जर समविचारी पक्ष असतील तर आम्ही तो सुद्धा विचार करूयात आणि तशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाऊयात. DPI महाराष्ट्रामध्ये एक चांगलं नेतृत्व म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि मोठ्या संख्येनं त्यांचे फॅन कार्यकर्त्यांची संख्यासुद्धा इथं वाढत आहे. आता देशभरामध्ये BJP आणि काँग्रेसचं हे असताना इथं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करणं आणि चांगल्या लेवलला स्थानिकांना एक प्रतिनिधित्व देणं हे अशी ओळख नेहमीच या DPIची राहिलेली आहे. आज त्यांनी या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा घेऊन या ठिकाणी कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.